गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। जम्मू आणि काश्मीरला विश्वासार्ह ऊर्जेची मौल्यवान भेट देण्यासाठी आम्ही लिलया पेल्ल अनेक संकटांचं सर्वात कठीण आव्हान आणि तब्बल 1,25,00,000 नागरिकांना विजेसोबतच मिळालं समृद्धीचं अखंड स्मित। स्टेरलाइट पॉवर स्रोत मानवतेचा विश्वास अखंड ऊर्जेचा। गोवा माइल्सच्या टॅक्सी चालकाला पुन्हा मारहाण करण्यात आली आहे। खासगी टॅक्सी चालक विरुद्ध गोवा माइल्स हा वाद आता विकोपाला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कळंगूटमध्ये गुरुवारी घडलेला प्रकार नेमका काय आहे पाहूयात। गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळंगूटात गोवा माइल्सच्या 3 टॅक्सी चालकांना मारहाण करण्यात आली। गोवा माइल्सच्या 3 गाड्या अडवण्यात आल्या, त्यानंतर हॉकी स्टिक्स आणि क्रिकेट बॅटने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। एका गाडीची मोडतोडही करण्यात आली। गाडीची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली टॅक्सी चालक योगेश गोवेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तसंच इतर 4 जणांविरुद्ध कळंगूट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। गोवा माइल्सचे टॅक्सी चालक महमूद नदाफ आणि सुरेश नाईक यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। एकूण गेल्या काही महिन्यांपासून खासगी टॅक्सी चालक विरुद्ध गोवा माइल्स हा वाद आता विकोपाला जात असल्याचं पाहायला मिळतंय। हा वाद आणखी पेटू नये यासाठी आता सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमेश धर्मेकर, गोवन वार्ता लाइव्ह।